हेलो फ्रेंड्स, नमस्कार विद्यार्थी शिक्षक मित्रांनो, तुम्हा सर्वांचं बी एस काळे सर या यूट्यूब चॅनलमध्ये मी श्री काळे बी एस न्यू इंग्लिश स्कूल फुरसुंगी सहर्ष स्वागत करत आहे। मित्रांनो, आपण इयत्ता 10वी गणित ऑनलाइन क्लास सुरू केलेला आहे, त्यामध्ये आपण जवळजवळ आत्तापर्यंत मॅथ्स पार्ट 2 याचे चॅप्टर 2 अभ्यासलेले आहे। पहिला चॅप्टर सिमिलरिटी, दुसरा चॅप्टर पायथागोरस थेरम, आणि आज आपण तिसऱ्या चॅप्टरकडे चाललेलो आहोत, आणि तो तिसरा चॅप्टर म्हणजे आहे सर्कल। माय डियर स्टूडेंट्स, टुडे वी हॅव टू लर्न मॅथ्स पार्ट 2 10th स्टँडर्ड चॅप्टर नंबर 3 सर्कल। फर्स्ट वी हॅव टू रिकॉल सब पॉइंट्स। विद्यार्थी मित्रांनो, सर्कल म्हणजेच वर्तुळ याचा अभ्यास करताना काही मूलभूत घटक आपल्याला हे प्रकरण अभ्यासण्यासाठी पाठीमागं शिकलेला जो काही भाग आहे तो पहिल्यांदा आठवणं फार गरजेचं आहे, कारण तो जर आपण नाही आठवला तर आपल्याला या सर्कलमधल्या ज्या काही पुढील बाबी किंवा घटक इयत्ता 10वीमधले अभ्यासवायचे आहेत ते आपल्याला समजणार नाहीत। आणि म्हणून आपण इयत्ता 9वी इयत्ता 8वीमध्ये जे जे काही वर्तुळाच्या संदर्भामध्ये घटक अभ्यासलेले आहेत त्याची आपण अगोदर काय करूया, या व्हिडिओमध्ये उजळणी करूया, रिव्ह घेऊया, आणि मग आपण इयत्ता 10वीचे पुढचे जे घटक आहेत ते याच्यावर आधारित असणार आहेत। चला बघूया, पहिल्यांदा वर्तुळाची व्याख्या समजून घेऊया। व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ सर्कल? माय डियर स्टुडंट्स, यू रिमेंबर दॅट यू हॅव टू लर्न प्रिव्हियस इयर, सर्कल मीन्स इट इज अ सेट ऑफ ऑल पॉइंट्स विच आर इक्विडिस्टन्स फ्रॉम अ कॉन्स्टंट पॉइंट, देन दीज ऑल पॉइंट्स आर नाउन ॲज अ सर्कल अँड कॉन्स्टंट पॉइंट इज कॉल्ड सेंटर ऑफ सर्कल। विद्यार्थी मित्रांनो, एकाच प्रतलातील एका स्थिर बिंदूपासून समान अंतरावर असणाऱ्या सर्व बिंदूच्या संचाला वर्तुळ असे म्हणतात। बघा, शेजारी आकृती दिलेली आहे, अँड कॉन्स्टंट पॉइंट इज नाउन ॲज सेंटर। ही डेफिनेशन सर्कलच्या अगोदर आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे। आता आपण या सर्कलच्या संदर्भामध्ये जे काही घटक अभ्यासलेले आहेत मागील वर्षामध्ये ते आता थोडेसे आपण काय करूया, आठवूया। फर्स्ट पॉइंट रेडियस। व्हॉट इज मीन बाय रेडियस? रेडियस मीन्स इट इज ए जॉइनिंग द सेगमेंट टू सेंटर पॉइंट अँड ए पॉइंट विच इज ऑन ए सर्कल, दिस सेगमेंट इज नाउन ॲज रेडियस। म्हणजेच वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील कोणताही बिंदू यांना जोडणाऱ्या रेषाखंडास त्या वर्तुळाची त्रिज्या असे म्हणतात। विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक वर्तुळाला एकच केंद्रबिंदू असतो, त्याला सेंटर पॉइंट म्हणतो, त्यालाच मिड पॉइंट ऑफ सर्कल म्हणतो, म्हणजेच केंद्रबिंदू म्हणतो। आणि एकाच वर्तुळामध्ये काढलेल्या सर्व त्रिज्या नेहमी लक्षात ठेवा एकरूप असतात, कारण हे गुणधर्म आपल्याला प्रमेय सिद्ध करण्यासाठी, वेन वी हॅव टू प्रूव थेरम देन वी हॅव टू यूज दीज ऑल प्रॉपर्टीज ऑफ रेडियस। इन ए सर्कल ऑल रेडियस आर कॉन्ग्रुएंट, समान लांबीचे असतात, हे माहीत असणं आपल्याला आवश्यक आहे। म्हणजेच एकाच वर्तुळामध्ये काढलेल्या सर्व त्रिज्या समान लांबीच्या असतात। देन यू रिमेंबर दॅट रेडियस इज डिनोट बाय कॅपिटल लेटर आर ऑर स्मॉल लेटर आर, आर या अक्षराने, कारण इंग्रजीमध्ये आपण रेडियस म्हणतो त्याला मराठीत आपण त्रिज्या म्हणतो, आणि त्याचं पहिलं अक्षर आर म्हणून आरने दर्शवलं जातं। त्यानंतर आपण पुढचा घटक पाहणार आहोत कॉर्ड। व्हॉट इज मीन बाय कॉर्ड?
You see the chord? It is a segment we join to different point on a circle. You listen carefully. Chord means it is a segment which join to different point on a circle. Any point. विद्यार्थी मित्रांनो, वर्तुळावरील कोणतेही दोन भिन्न बिंदू यांना जोडणाऱ्या रेषाखंडास त्या वर्तुळाची जीवा असे म्हणतात. कॉर्ड म्हणजेच काय? जीवा. आणि एकाच वर्तुळामध्ये असंख्य जीवा आपल्याला दाखवता येतात. कारण आपल्याला जीवा दाखवायचं म्हणजे काय करायचं आहे मित्रांनो? वर्तुळावरील कोणतेही दोन भिन्न बिंदू घ्या, त्यांना जोडणारा जो रेषाखंड असतो त्याला आपण काय म्हणतो? कॉर्ड म्हणतो. म्हणजेच त्याला आपण जीवा म्हणतो. चला, कॉर्ड कळल्यानंतर आपण कुठं जाऊया? डायमीटरकडे जाऊया. व्हॉट इज कन्सेप्ट ऑफ आकृतीमध्ये बघा, मी दाखवलेली आहे सिगमेंट एक्स वाय इज द कॉर्ड ऑफ गिव्हन सर्कल विथ सेंटर ओ. दिलेलं सर्कल आहे त्याचं सेंटर ओ राहिलेलं आहे, म्हणजे ओ या केंद्रबिंदूची जीवा एक्स वाय आहे. आकृतीमध्ये मी दाखवले पा. चला आता पुढचा कन्सेप्ट समजून घेऊया आपण, डायमीटर. व्हॉट इज मीन बाय डायमीटर? डायमीटर मीन्स इट इज अ कॉर्ड विच इज पासिंग थ्रू द सेंटर पॉइंट, देन दिस सेगमेंट इज कॉल्ड डायमीटर. डायमीटर इज नथिंग बट ओनली कॉर्ड विच इज पासिंग थ्रू द सेंटर पॉइंट, देन दिस कॉर्ड इज कॉल्ड डायमीटर. एखादा विद्यार्थी म्हणेल, सर मी दुसऱ्या पद्धतीने व्याख्या सांगितली तर चालेल का? हो सांग. कशी सांगणार? सर, इट इज अ सेगमेंट विच जॉईन टू डिफरंट पॉइंट विच आर ऑन अ सर्कल अँड दिस सेगमेंट इज पासिंग थ्रू द सेंटर पॉइंट, देन दिस सेगमेंट इज ऑल्सो नाउन एज डायमीटर. येस, ओके, एकदम करेक्ट. तुझं पण बरोबर आहे. कारण का? वर्तुळाच्या केंद्रातून जाणारी जी मोठ्यात मोठी जीवा असते त्यालाच आपण काय म्हणतो? वर्तुळाचा व्यास म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, हे शब्द मी का वापरतो आहे? कारण याच्यावर आधारित तुम्हाला उदाहरणं सोडवायची आहे. वर्तुळाच्या केंद्रातून जाणारी जी मोठ्यात मोठी जीवा असते त्या वर्तुळाची, त्यालाच आपण काय म्हणतो? व्यास म्हणतो. त्यालाच आपण डायमीटर म्हणतो. Therefore, you remember that diameter is denoted by always small d letter. वर्तुळाचा व्यास हा नेहमी d या अक्षराने दर्शवला जातो. Then you remember that in a circle, all diameters are congruent. एकाच वर्तुळामध्ये सर्व काढलेले व्यास हे नेहमी समान लांबीचे असतात, म्हणजेच एकरूप असतात. ह्या प्रॉपर्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतात. आपल्याला उदाहरणं सोडवताना याचा उपयोग होतो. त्यानंतर अतिशय एक महत्त्वाचं मी विद्यार्थ्यांना आत्ता वाक्य बोलतो आहे. व्हॉट इज द रिलेशन बिटवीन डायमीटर अँड रेडियस? यू रिमेंबर दॅट लेंथ ऑफ डायमीटर इज ऑलवेज ट्वाइस ऑफ रेडियस. इट मीन्स दॅट लेंथ ऑफ रेडियस इज ऑलवेज हाफ ऑफ डायमीटर. फार महत्त्वाचं वाक्य आहे. तेच वाक्य खाली मी मांडतो आहे बघा, आणि तुम्हाला डायमीटरसुद्धा आकृतीमध्ये दाखवता येईल. मी सेगमेंट ए बी हा डायमीटर आकृतीमध्ये बघा दाखवलेला आहे. वर्तुळाच्या केंद्रातून गेलेला तो सेगमेंट आहे आणि त्याचे एंड पॉईंट मात्र कुठं आहेत? वर्तुळावर आहेत. आणि म्हणून त्या मॅक्झिमम लेंथ ऑफ सेगमेंट इन ए सर्कल विच इज पासिंग थ्रू द सेंटर पॉईंट दिस सेगमेंट इज नाउन एज डायमीटर. आता रिलेशन बिटवीन डायमीटर आणि रेडियस मधलं पुढचं वाक्य बघा. रेडियस इज हाफ ऑफ डायमीटर, देअरफोर आर इज इक्वल टू डी अपॉन टू. बाय युझिंग दिस फॉर्म्युला वी हॅव टू सॉल्व द एक्झाम्पल इन युअर असाइनमेंट. त्यामुळे हे फॉर्म्युला फार महत्त्वाचं आहे. रेडियस इज हाफ ऑफ डायमीटर. प्रत्येक वर्तुळाची त्रिज्या ही व्यासाच्या निम्पट असते. याचाच अर्थ काय विद्यार्थी मित्रांनो? ईच डायमीटर इज ट्वाइस ऑफ रेडियस. म्हणजेच प्रत्येक वर्तुळाचा व्यास
हा नेहमी त्रिज्येच्या दुप्पट असतो. देअरफॉर डी इज इक्वल टू 2 × r. दिस फॉर्म्युला इज मोस्ट इम्पॉर्टंट टू सॉल्व द एक्झाम्पल. ह्या बाबी आपल्याला माहीत असणं सोप्या जरी वाटत असल्या तर मित्रांनो, ह्या बाबी जर मला माहीत असेल तर मला सर्कल समजणं खूप सोपं जाणार आहे. चला पुढे जाऊया सर्कलच्या संदर्भात. आता काय पाहिजे पा, अजून एक फार महत्त्वाचा इयत्ता 9वीला तुम्ही अभ्यासलेलं आहे, इंटिरियर अँड एक्सटिरियर ऑफ सर्कल. आता मला सांगा, मी एक सर्कल तुमच्या समोर दिलेलं आहे आणि काही पॉईंट मी वर्तुळाच्या आत दिलेले आहेत, काही पॉईंट वर्तुळाच्या बाहेर दिलेले आहेत आणि काही पॉईंट वर्तुळावर घेतलेले आहेत. त्याच्यावरून मला काय सांगायचं तुमच्या लक्षात आलं असेल, त्या वर्तुळाचा एक्सटिरियर पार्ट इंटिरियर पार्ट हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. आता मी थोडंसं इयत्ता 9वीमधलं तुम्हाला समजलेलं आहे का ते जरा रिव्हिजन करतो. चला बघूया इंटिरियर पार्ट कशाला म्हणायचं. लक्षात ठेवा, इट इज अ सेट ऑफ ऑल पॉइंट्स इन ए सर्कल, देन दीज ऑल पॉइंट्स आर कॉल्ड इंटिरियर पॉइंट्स. आता इंटिरियर पॉइंट्स म्हणजे वर्तुळाच्या आतली पॉइंट. बाळ, आपल्याला वर्तुळाचे तीन भाग अभ्यासायचे, एक वर्तुळाच्या बाहेरील भाग, एक वर्तुळावरील असणारे बिंदू आणि वर्तुळाच्या आतील बिंदू. हे तीन भाग आपल्याला नेमके आयडेंटिफाय करता आले पाहिजेत, म्हणून या भागाची मी या घटकामध्ये रिव्हिजन केलेले आहे. बघा, इंटिरियर पॉइंट्स, नंतर एक्सटिरियर पॉइंट कोणते आणि पॉइंट्स ऑन ए सर्कल. मुद्दाम बाळ, मी ॲक्टिव्हिटीच्या स्वरूपामध्ये हा प्रश्न तुमच्यासमोर तयार केलेला आहे. तुम्ही डायग्रॅमचं निरीक्षण करावं. यू हॅव टू ऑब्झर्व द फिगर अँड यू राईट युअर ॲन्सर. आय आस्क द क्वेश्चन, व्हॉट आर द इंटिरियर पॉइंट्स ऑफ गिवन फिगर, व्हॉट आर द एक्सटिरियर पॉइंट्स ऑफ गिवन फिगर, अँड राईट ऑल नेम ऑफ ऑल पॉइंट्स विच आर लाय ऑन ए सर्कल. याचा अर्थ काय मित्रांनो, ही ॲक्टिव्हिटीच्याद्वारे मी तुमच्याकडून हा भाग तुम्हाला खरा 9वी समजला का नाही हे टेस्टिंग करतो आहे. फार महत्त्वाचा भाग आहे. बघा बरं आकृतीचं, आता तुम्ही निरीक्षण करा आणि इंटिरियर पॉइंट्स कोणकोणते आहेत ते जरा निरीक्षण करा आणि तुमची उत्तरं तुमच्या वहीमध्ये मी देण्याच्या अगोदर नोंदवा आणि तुमची उत्तरं आणि माझ्या ॲक्टिव्हिटीमधली उत्तरं काय करा, कम्पेअर करा आणि मग तुम्हाला 9वीतला भाग समजला का नाही ते लक्षात येईल. बघा, मी पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे, इंटिरियर पॉइंट्स विच आर पॉइंट्स पॉइंट ए कॉमा पॉइंट बी कॉमा पॉइंट ओ. ओ तर सेंटर पॉइंट आहे, तो सर्कलमध्येच असतो, त्यामुळे इंटिरियर पॉइंट कोणते आहेत. तुमचं उत्तर बघा बरोबर आले का. आता मी काय करतो आहे, एक्सटिरियर पॉइंट घेतो आहे. बघा एक्सटिरियर पॉइंट कोणते आहेत, पॉइंट पी अँड पॉइंट क्यू आर द एक्सटिरियर पॉइंट. आता फार महत्त्वाचा भाग, ऑन ए सर्कल व्हॉट आर द पॉइंट्स, कोणते पॉइंट आहेत सर्कलवरचे. यू ऑब्झर्व पॉइंट के पॉइंट यल अँड पॉइंट यम, दीज आर पॉइंट्स लाय ऑन ए सर्कल. इन दिस वे वी हॅव टू नो व्हॉट आर द इंटिरियर पॉइंट्स, व्हॉट आर द एक्सटिरियर पॉइंट्स, व्हॉट आर द पॉइंट्स ऑन ए सर्कल. दिस पार्ट इज मोस्ट इम्पॉर्टंट टू लर्न 10th स्टँडर्ड सब युनिट्स. विद्यार्थी मित्रांनो, ह्या घटकाचा आधार घेऊन मी प्रश्न कसा तयार करू शकतो बघा. एखादा बिंदू आहे, तो त्रिज्येपेक्षा किती अंतरावर आहे हे तुम्हाला जर दिलं असेल तर तुम्ही तो बिंदू वर्तुळावर आहे का वर्तुळाच्या आत आहे का वर्तुळाच्या बाहेर आहे हे ठरवू शकता. बघा, एका वर्तुळाची त्रिज्या 5 सेमी आहे आणि तो बिंदू वर्तुळाच्या केंद्रापासून 8 सेंटीमीटर अंतरावर असेल तर तो पॉइंट इंटेरियर असेल का एक्सटेरियर असेल का पॉइंट ऑन ए सर्कल असेल. सर, तो त्रिज्येपेक्षा जास्त अंतरावर आहे म्हणजे तो वर्तुळाच्या बाह्य भागात असणार, म्हणजेच तो कुठं असेल, एक्सटेरियर पॉइंट असणार. आता बघा, एक पॉइंट असा आहे त्रिज्ये इतक्या अंतरावर आहे,
म्हणजे त्रिज्या 5 सेमी आहे आणि त्या बिंदूचं अंतर केंद्रापासूनचं 5 सेंटीमीटर असेल, तर तो बिंदू कुठं असेल सांगा बरं. सर तो बिंदू वर्तुळावरचा असणार. दिस पॉईंट लाय ऑन ए सर्कल अँड वन पॉईंट विच इज 4 सेंटीमीटर फ्रॉम सेंटर पॉईंट विच इज प्लेस ऑफ गिवन पॉईंट. सर दिस पॉईंट इज लाय इन ए सर्कल बिकॉज दिस पॉईंट डिस्टन्स फ्रॉम सेंटर इज लेस दॅन रेडियस, देअरफॉर दिस पॉईंट इज इन ए सर्कल. येस ओके, हा पार्ट तुम्हाला कळला म्हणायला काय हरकत नाही आहे. चला पुढं जाऊया. आता पुढचा आता आपला 10वीचा भाग चालू झाला. हे रिव्हिजन केल्यानंतर 10वीचा पहिला महत्त्वाचा घटक सर्कल्स पासिंग थ्रू द 1 पॉईंट 2 पॉईंट अँड 3 पॉईंट्स. बघा मी डायग्रॅम दिलेली आहे तुम्हाला, लिसन केअरफुली. फार महत्त्वाचा आहे आता हे भाग. आता 10वीचा भाग आपला चालू झालेला आहे, 9वीची रिव्हिजन केली, आता आपण 10वीच्या घटकाकडे चाललेलो आहोत. पहिला घटक आहे हाऊ मेनी ड्रॉ द सर्कल ऑफ पासिंग थ्रू द गिवन पॉईंट्स 1 पॉईंट 2 पॉईंट अँड 3 पॉईंट. फर्स्ट यू ऑब्झर्व द फिगर. वी हॅव टू टेक 1 पॉईंट हाऊ मेनी सर्कल पासिंग थ्रू द गिवन पॉईंट. बघा बरं आकृतीमध्ये दिलेल्या पॉईंटमधून किती सर्कल काढले. सर भरपूर सर्कल दिसत आहे, बरोबर आहे. याचा अर्थ इन्फनाईट सर्कल आपण काढू शकतो आणि म्हणून ही प्रॉपर्टी आपल्याला माहीत पाहिजे, गुणधर्म माहीत पाहिजे. हाऊ मेनी सर्कल्स टू ड्रॉ गिवन पॉईंट. आय गिव यू ॲन्सर इन्फनाईट सर्कल. यू रिमेंबर दिस प्रॉपर्टी. देन यू सी द नेक्स्ट फिगर. We have to take to different point and you observe how many draw the circle which passing through the given two different point. You observe, sir, in this figure we also draw infinite circle. Yes, your answer is correct. My dear students, you listen properly. If we have to give, we have to know to different point, then you observe a figure, we can draw infinite circle which are passing through the given to different points. Then, my dear students, I take 3 different point. We have to take 3 different point. But you remember that these points are not a linear, not a collinear. Then you observe how many circles you can draw to the given 3 points. Sir, when we draw 3 different points which are not collinear, then we have to know that we can draw only 1 circle which is passing through the given 3 points, non-collinear points. Therefore, we have to write the property. You see the property. How many circle to draw the given 3 points which are non-collinear? Then we have to get answer. How many circle we can draw circle? Sir, only 1 circle we can draw to the given 3 points, non-collinear points. Then, my dear students, you observe next figure, most important. I take 3 points, but I take 3 points such that these 3 points are collinear points. I take 3 points which are collinear points A, B, C. Then you draw the circle which are passing through the given 3 points. Sir, we cannot draw to the passing to the given 3 points. We cannot draw the circle. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा 3 एक रेषीय बिंदू आपण घेतो
तेव्हा त्या तीन बिंदूतून आपल्याला एकही वर्तुळ काढता येत नाही। हा गुणधर्म फार महत्त्वाचा आहे आणि म्हणून त्याची प्रॉपर्टी मी खाली लिहिली आहे। पहा, हाऊ मेनी सर्कल टू ड्रॉ द गिवन थ्री पॉइंट्स विच आर कोलिनियर, वी कॅनॉट ड्रॉ द सर्कल विच आर पासिंग थ्रू द गिवन कोलिनियर थ्री पॉइंट्स। दीज आर द थ्री प्रॉपर्टीज मोस्ट इम्पॉर्टंट इन दिस इयर, यू रिमेंबर दॅट। नेक्स्ट वी हॅव टू लर्न कॉन्ग्रंट सर्कल। कॉन्ग्रंट सर्कल मीन्स एकरूप वर्तुळ। जेव्हा दिलेल्या वर्तुळांच्या त्रिज्या समान असतात तेव्हा त्या वर्तुळांना काय म्हणतो, एकरूप वर्तुळे म्हणतो, त्यालाच इंग्लिशमध्ये आपण कॉन्ग्रंट सर्कल्स म्हणतो। खूप सोपं आहे। इफ टू सर्कल्स, यू ऑब्झर्व द फिगर, इफ टू सर्कल्स हॅव सेम लेंथ ऑफ रेडियस देन दीज सर्कल्स आर कॉल्ड कॉन्ग्रंट सर्कल। देन नेक्स्ट पॉइंट, कॉन्सेंट्रिक सर्कल्स, त्यालाच मराठीमध्ये एक केंद्रीय वर्तुळे म्हणतात। मित्रांनो, इफ थ्री सर्कल्स हॅव टू ऑर मोर दॅन सर्कल्स हॅव सेंटर पॉइंट इज ओनली वन देन दीज ऑल सर्कल्स आर कॉल्ड कॉन्सेंट्रिक सर्कल्स, त्यालाच आपण एक केंद्रीय वर्तुळे म्हणतो। विद्यार्थी मित्रांनो, शब्दातच व्याख्या आहे। जेव्हा दिलेल्या वर्तुळांचा केंद्रबिंदू, मग दोन किंवा दोनपेक्षा जास्त वर्तुळ असतील, त्यांचा केंद्रबिंदू हा एकच असतो तेव्हा त्या सर्व वर्तुळांना एक केंद्रीय म्हणतात। बघा, शेजारी मी रंगीत आकृती दिलेली आहे तुम्हाला, किती वर्तुळ आहेत बघा बरं। सर, एक दोन तीन वर्तुळ आहेत। मग तीनपेक्षा जास्त तुम्ही कितीही काढू शकता तुम्ही वेगवेगळ्या रेडियसची, आणि त्यांचा सेंटर पॉईंट हा एकच आहे। म्हणून अशा आकृतीला, अशा सर्व वर्तुळांना एक केंद्रीय वर्तुळ असे म्हणतात। राहील लक्षात तुमच्या? चला पुढे जाऊया। आता इंटरसेक्टिंग सर्कल फार महत्त्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो। आता इंटरसेक्टिंग सर्कलचा मराठीत अर्थ काय? छेदन वर्तुळे, छेदक वर्तुळे। जेव्हा दिलेली दोन वर्तुळे एकमेकांना, परस्परांना दोन भिन्न बिंदू छेदतात तेव्हा त्या वर्तुळांना छेदक वर्तुळे म्हणतात। इंटरसेक्टिंग सर्कल्स मीन्स दीज आर टू सर्कल्स विच आर इंटरसेक्ट इन टू डिफरंट पॉइंट देन दीज सर्कल्स आर कॉल्ड इंटरसेक्टिंग सर्कल्स। यू सी द फिगर, टू सर्कल्स आर आय ड्रॉ विच आर इंटरसेक्टिंग टू इच अदर टू डिफरंट पॉइंट देन दीज टू सर्कल्स आर कॉल्ड इंटरसेक्टिंग। आणि दुसरा एक पॉईंट तुम्ही नववीतला शिकलेला आहे, टचिंग सर्कल। वेन टू सर्कल्स आर टचिंग टू इच अदर, म्हणजेच त्याचा कॉमन पॉइंट ओनली वन असतो, देन दीज टू सर्कल्स आर कॉल्ड टचिंग सर्कल। टचिंग सर्कल्स आर टू टाईप्स। फर्स्ट टाईप्स एक वन एक्सटर्नल टचिंग सर्कल्स अँड इंटरनल टचिंग सर्कल्स। दीज आर टू टाईप्स ऑफ टचिंग सर्कल्स, यू हॅव टू लर्न नाइंथ क्लास। वेन टू सर्कल्स आर टचिंग एक्सटर्नली देन यू रिमेंबर दॅट डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर पॉइंट इज सम ऑफ देअर रेडियाई। अँड व्हेन टू सर्कल्स आर टचिंग टू इच अदर इंटरनली देन डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर पॉइंट इज सबट्रॅक्शन ऑफ देअर रेडियाई, डिफरन्स ऑफ देअर रेडियाई। म्हणजेच जेव्हा दोन वर्तुळे परस्परांना बाहेरून स्पर्श करतात तेव्हा त्यांच्या केंद्रातील अंतर म्हणजेच त्यांच्या त्रिज्येंची बेरीज असते, आणि जेव्हा दोन वर्तुळे परस्परांना आतून स्पर्श करतात तेव्हा त्यांच्या केंद्रातलं अंतर म्हणजेच त्यांच्या त्रिज्येंची बेरीज असते। म्हणजेच मोठ्या वर्तुळाच्या त्रिज्येतून लहान वर्तुळाची त्रिज्या वजा केली तर त्यांच्या केंद्रातलं अंतर आपल्याला मिळतं, त्याला आपण आंतरस्पर्शी वर्तुळे असतात असे म्हणू शकतो। आणि स्पर्श बाह्यस्पर्श वर्तुळे जेव्हा असतात तेव्हा त्यांच्या वर्तुळाच्या केंद्रातलं अंतर काढताना त्यांच्या त्रिज्येंची बेरीज करतो। हा भाग आपण इयत्ता नववीमध्ये अभ्यासलेला आहे, तो मी मुद्दाम व्हिडिओमध्ये उजळणी म्हणून घेतलेला आहे। आता आपण अशा प्रकारे
हा भाग उजळणी म्हणून या व्हिडिओमध्ये पहिला पार्ट घेतलेला आहे. याचाच आधार घेऊन आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा घटक शिकणार आहोत. त्यासाठी आजचा एक या घटकावर आधारित एक असाइनमेंट काय दिलं आहे बघा. फर्स्ट क्वेश्चन, इफ रेडियस ऑफ सर्कल इज 5 cm देन इट्स लेंथ ऑफ डायमीटर, फाइंड इट्स लेंथ ऑफ डायमीटर. किती असेल ते काढायचं आहे तुम्हाला. आणि दुसरं आहे, इफ लेंथ ऑफ डायमीटर ऑफ ए सर्कल इज 18 cm देन इट्स लेंथ ऑफ रेडियस, ती काढायची आहे तुम्हाला. म्हणजे वरच्या याच्यामध्ये डायमीटर फाईंड करायचं आहे, खालच्या याच्यात रेडियस काढायचे आहे. पहिल्या याच्यात मी रेडियस दिले त्यासाठी तुम्हाला फॉर्म्युला माहीत आहे, त्या फॉर्म्युलाचा उपयोग करा, डायमीटर काढा. रेडियस काढण्याचा फॉर्म्युला मी तुम्हाला दिला आहे, त्याचा उपयोग करा आणि रेडियस काढा. दोन्ही उदाहरणं खूप सोपी आहेत. त्यानंतर याच घटकावर आधारित काही उदाहरणं तुम्हाला उजळणी म्हणून पाठ्यपुस्तकामध्ये आहेत, ते तुम्ही अभ्यासा. आणि निश्चित हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मित्रांनो लाईक करायला विसरू नका, आणि तो व्हिडिओ इतरांना आपल्या मित्रांना शेअर करा. आणि आज आपण इथंच थांबूया. थँक्यू.